रयत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने चालू होऊन जवळपास 15 दिवस झाले, मात्र सन 2017-18 गळीतास आलेल्या ऊसाला पहिला हप्ता अजून जाहीर करण्यात आलेला नाहीये. यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. सोलापूर जिल्ह्यातील सर्व कारखानदार एकत्र आले असून गेल्या वर्षी साखरेचा भाव 3000 असताना ऊसाचा पहिला हप्ता 2500 रुपये दिला होता. आता मात्र साखरेचा भाव जवळजवळ 3500 ते 3600 रुपये भाव असताना सुद्धा साखर कारखानदार ऊसाचा पहिला हप्ता 2700 वर देण्यास तयार नाहीत. तरी कारखानदारांना ऊसाचा पहिला हप्ता विना कपात 2700 रुपये देण्यात यावा अशी मागणी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेनं केली आहे. की 2 दिवसात ऊसाचा प्रश्न सोडवा, अन्यथा तुमच्या घरावर आम्ही उपोषण करू. परंतु आज या ठिकाणी आमचं पोलिसांच्या माध्यमातून आमचं आंदोलन चिरण्याचा प्रयत्न केला, त्यांचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर धरणे आंदोलन करणार आहे. आमची प्रथम मागणी आहे की विना कपात 2700 रुपये मिळालं पाहिजे, कारण गेल्या वर्षी ऊसाखरेचा भाव 3000 रुपये असताना त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिली उचल 2500 रुपये मिळाली होती. आज साखरेचा भाव 3536 रुपये असताना सुद्धा हे कारखानदार 2000 रुपये वर दर त्याला तयार नाहीत. म्हणून आज या ठिकाणी आम्ही यांच्या सरकारच्या कारखानदारांच्या विरोधात त्या ठिकाणी त्यांचा निषेध म्हणून त्या ठिकाणी उपोषण करणार आहे. जोपर्यंत ऊसाची पहिली उचल विना कपात 2700 रुपये मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी उठणार नाही. जर आमचा 2 दिवसांमध्ये जर हा निर्णय नाही घेतला तर गनिमी गावानं आम्ही सहकार मंत्र्यांचं घर फोडल्याशिवाय राहणार नाही. तर शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे वीज कनेक्शन बंद करण्यात आले, ते त्वरित चालू करण्यात यावे अशी मागणी देखील आंदोलनाच्या दरम्यान करण्यात येते आहे.